अवघ्या राज्याचं लक्ष सध्या बारामतीकडे लागलंय. शरद पवार यांनी अजितदादा पवारांच्या विरोधात थेट त्यांच्याच पुतण्याला रिंगणात उतरवलंय. पवार साहेबांच्या पाठबळावर युगेंद्र पवार यांनी ताकद लावल्यानं बारामतीत कधी नव्हे ती रंगत निर्माण झाली. आत्तापर्यंत सगळ्या लढती अजितदादाने विक्रमी मताने जिंकल्या. दादांपुढे वेळोवेळी आव्हान निर्माण करण्याचं प्रयत्न झाले, पण त्यांच्यापुढं अजून तरी कुणाची डाळ शिजलेली नाही. लोकसभेत शरद पवारांनी दादांना दणका दिला, आता विधानसभेत युगेंद्रला पुढं करून साहेबांनी मोठा डाव टाकलाय. हे बघता दादांना ही निवडणूक जड जाण्याची शक्यता वर्तवली जाते, पण ग्राउंडवर नेमकी काय स्थिती आहे, दादा निवडणूक जिंकणार की हरणार, यासा विविध मुद्द्यांचा बोलबिंदासनी घेतलेला हा आढावा. नमस्कार, मी नितीन शिंदे बोलबिंदासमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. 1991 अजितदादांची राजकारणात खऱ्या अर्थाने एंट्री झाली. लोकसभेवर दादा निवडून आले, मात्र पवारांची वर्णी केंद्रात लागल्यानंतर दादा राज्याच्या राजकारणात परतले. तेव्हापासून बारामती आणि अजितदादा हे समीकरण निर्माण झालं. विरोधकांनी बारामती काबीज करण्यासाठी हर तऱ्हेचे प्रयत्नसुद्धा केले. कधी जातीची समीकरणं जुळवण्याचा प्रयत्न केला, तर कधी पवारांच्या जवळच्या माणसांनासुद्धा फोडून पाहिलं. पण प्रत्येक निवडणुकीत दादांचं मताधिक्य वाढतच गेलं. मागच्या निवडणुकीत तर दादा लाखाच्या फरकाने निवडून आले, मात्र मधल्या काळात राष्ट्रवादीत फूट पडली. पवार काका पुतण्या विभक्त झाले. दादांनी घड्याळ हातात घेतलं, तर पवारांनी तुतारी फुंकण्याचा निर्णय घेतला. या पार्श्वभूमीवर झालेल्या लोकसभा निवडणुकीत बहीण सुप्रिया सुळेंच्या विरोधात दादांनी पत्नी सुनेत्रा पवार यांना उतरवलं. मात्र या निवडणुकीत दादांच्या पत्नीचा 1.5 लाख मतांच्या फरकानं पराभव झाला. अगदी बारामतीतून सुद्धा सुप्रियांना चांगलं लीड मिळालं, त्यामुळे विधानसभा ही दादांना जड जाणार असल्याचं बोललं जात आहे. विधानसभेत शरद पवार यांनी दादांचा पुतण्या आणि आपला नातू युगेंद्र पवार यांना मैदानात उतरून आणखी एक फासा टाकलाय. त्यावर मी केलेली चूक साहेबांनी केल्याकडं दादांनी लक्ष वेधले. दादांचं हे विधान सध्या चांगलं चर्चेत आहे. दादांचा स्वभाव तडकीफड, जे बोलणार त्यावर ठाम, त्याच दादांनी आपली चूक मान्य करावी याबाबत आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. पण चूक मान्य करण्याचा मोठेपणा त्यांनी दाखविल्याबद्दल त्यांच्याविषयी काहीशी सहानुभूती देखील लोकांमध्ये दिसते. तसं पाहिलं तर लोकसभा निवडणुकीनंतर दादा बरेच बदललेत. प्रेमाचं प्रतीक असलेला गुलाबी रंग स्वीकारल्यापासून दादा खूप प्रेमानं बोलतात, वागतात. पक्षाच्या ध्येयधोरणामध्ये देखील बराच फरक झालेला दिसतो. त्यामुळे नाही म्हटलं तरी दादांची इमेज सुधारली आहे. पूर्वीचे फटकळ कठोर दादा आता पाहायला मिळत नाहीत. लोकसभा निवडणुकीत दादा गटाचा दादागिरीवर भर होता, मात्र पराभवापासून पक्षानं मोद घेतला. कोणताही अकरास्थळपणा न करता शांतपणानं ते निवडणुकीला सामोरे जात आहेत. दादांनी मागच्या 20 ते 25 वर्षात काय कामं केली, बारामतीला कसं विकासाच्या नकाशावर आणलं, इथल्या लोकांच्या जीवनमान उंचवण्यासाठी काय केलं, हे सगळं प्रभावीपणे सांगण्याकडे दादा गटाचा कल दिसतो. लोकसभेत ताईंना मदत केली, आता विधानसभेत दादांच्या पदरात मताचं दान टाका, असंही अप्रत्यक्षपणे आणि प्रत्यक्षपणे मतदारांना सांगितलं जात आहे. त्याचा या निवडणुकीत आणि अनुकूल परिणाम होऊ शकतो. युगेंद्र पवार यांच्या रूपानं पवारसाहेबांनी आश्वासक तरुण चेहरा निवडणूक रिंगणात उतरवला आहे. युगेंद्र यांचं व्यक्तिमत्वसुद्धा आकर्षून घेणार आहे. त्यांच्या मागं पवारांसोबत सगळं पवार कुटुंब असल्याचं बोललं जातं. असं असलं तरी युगेंद्र अजून नोके असून त्यांच्या राजकारणाला मर्यादा आहेत. पवारसाहेबांनी पुढच्या 30 वर्षाचं नेतृत्व तयार करण्यासाठी युगेंद्रला साथ देण्याचं आवाहन केलं आहे. त्याचा जनमानसावर चांगला परिणाम झाला आहे हे खरं आहे, पण यंदाच का पुढेही संधी देता येईल की असा सूरसुद्धा बारामतीकरांच्या मनात दिसतो आहे. साहेबांनी बारामतीत विकासाची गंगा आणली, तालुक्याचा कायापलट केला, पण दादांनी भरपूर निधी आणत बारामतीकरांना प्रगतीची दौरं खुली केली. त्यामुळे दोघांच्याबद्दलसुद्धा बारामतीकरांच्या मनात आदर दिसतो. सुप्रियाताईंना निवडून देऊन लोकांनी साहेबांचा मान राखला, आता दादांना निवडून देऊन त्यांचाही मान राखायचा असा मध्यमार्ग लोकांनी काढला असल्याचं बोललं जात आहे. त्या दादांना कुटुंबातून एकटं पाडलं गेल्याचाही संदेश सर्वदूर पोहोचला आहे. ही चूक शरद पवार गटाला भोवू शकते. प्रत्यक्षात काय होईल हे मात्र निवडणुकीत कळेलच. तुम्हाला काय वाटतं याबद्दल आम्हाला कमेंट करून नक्की सांगा, आणि अजूनही आमचं चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर आत्ताच करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.